आमचं गॅरेजच्या इथं प्रत्येक गाडीला जवळजवळ 30-12 हजार रुपये नुकसान झाले आता या इथं. जवळजवळ मटेरियल खरेदी करून ठेवलेलं, कमीत कमी 80-90 हजार रुपयेचं मटेरियल खरेदी होतं, नवीन मटेरियल. इंजिन पाण्यात बुडालेले आहेत, बरंचसं नुकसान झालेलं आहे साहेब. साधारण किती गाड्या होत्या तुमच्याकडे? साधारणतः 6 ते 7 गाड्या इथं तयार होत्या. नवीन 3-4 गाड्या तयार करायला घेतलेल्या आम्ही. त्यात जवळजवळ आमचं 1 लाख रुपयेचं नुकसान तर याच्यात झालेलं आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी 25,000 चादरीची पहिली मदत आपण आज या कोल्हापूर शहराच्या शिवसेना मदत केंद्रामध्ये आपण दाखल केली. आणि आज या कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या पूरग्रस्त आहेत त्यांना मदतीचा हात देण्यासाठी आपण हे चादरी ब्लँकेट आपण आज इथं सुपूर्द करत आहोत. सोलापूर जिल्ह्याचे मंत्री माननीय तानाजी सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे पुतणे माननीय पृथ्वीराज सावंत, त्या जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख माननीय लक्ष्मीकांत टोंगे पाटील दादा, त्याचबरोबर सर्व सोलापूरचे आमचे शिवसैनिक, ते जवळपास 25,000 चादरी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर धान्य देखील भरपूर प्रमाणात या कोल्हापूर जिल्ह्यासाठी घेऊन आलेले आहेत. मी सर्वप्रथम कोल्हापूरचा नागरिक म्हणून या सर्व सोलापूरवासियांचं हार्दिक आभार मानतो. आपली अशीच मदत आमच्या कोल्हापूर जिल्ह्याला कायमस्वरूपी पाठीशी राहावी. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.